दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। दशक नाशिक रोड मधून 2019 नगर रचना विभाग मनपा नाशिक यांनी 12 अनधिकृत बांधकाम धारकांना नोटिसा बजावल्या होत्या। तेव्हापासून उपयुक्त अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली 5 वर्षापासून पीडित परिवार व दशक गावकरी यांचे मानसिक शारीरिक आर्थिक शोषण होत असल्याचं समोर आलंय। त्यामुळे पीडित परिवार व तसेच गावकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय। दशक शिवार सर्वे नंबर 78-79 महारत्न साहेबांची जमीन असताना भूमाफिया नगर सेवकांनी ती जमीन बळकावून मान्य जिल्ह्याची परवानगी न घेता महानगराची परवानगी न घेता तिथे अनधिकृत साम्राज्य तयार केलेले आहे व 100 रुपये बोगस नोटरीवर लोकांना घरे विकली आहे। आणि मंत्रालयापासून महसूल मंत्री, विरोधी पक्ष नेते, मान्य विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, नगरपालिका आयुक्त सर्वांनी सांगितलं आहे की हे अनधिकृत बांधकाम काढून टाकणे, पण उपायुक्त अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली लेखी पत्र देतं का, आज करतो उद्या करतो, पोलीस आयुक्ताच्या प्रतिनिधी समोर पण सांगतो कमी 2-3 दिवसात कारवाई करतो, पण राजकीय दबाव अव भूमाफिया नगर सेवक दिनकराडा, पवन पवार, विलासराज गायकवाड, रवी पगारे, विलास लोखंडे, लोणकर इत्यादी हे भूमाफिया काही राजकीय पक्षाशी संबंध असल्यामुळे इथे कारवाईच्या नावाखाली टोलाटोली चालली। जेव्हा की सर्व लेखी पत्र इतके असताना सुद्धा आणि लेखी उत्तर दिल्यानं सुद्धा हे लोक कारवाई करत नाही, जेव्हा की नगरला कारवाई होते, मुंबईला होते, मीरा भाईंदरला होते, सर्वीकडे कारवाई होत असताना नाशिकला कारवाई होते, पण दशक इथे कारवाईच्या नावाखाली 4 वर्षांनी एक घर पाडता, परत गप बसून घेता, परत 4 वर्षांनी घर पाडता, जेव्हा की तिथे शेकडो घरं झालेले तर ज्यांनी कोणत्याही प्रकारचं बांधकाम परवानगी घेतली नाही। आणि जर तुम्ही छोटे मोठे घरं गोरगरिबांचे घरं पाडतात तर मग ह्या भूमाफियांची जे 100 रुपयावर बोगस नोटीवर शासनाचा महसूल बुडवले यांच्यावर कारवाई काय होत नाही, यासाठी हे आंदोलन चालू आहे। आणि हे आंदोलन जोपर्यंत न्याय मिळत नाही आणि जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहणार आहे आणि उद्यापासून तर याच्यापेक्षा अजून तीव्र आंदोलन छेडलं जाईल। धन्यवाद आपण दक्ष न्यूज संघे संवाद साधल्याबद्दल। आज 7 दिवस झालेला आहे, आम्ही विभागीय आयुक्ताच्या बाहेर 7 दिवसापासून आंदोलन करत आहोत। तरीही आमची एकच मागणी आहे की जोपर्यंत आमच्या जागेवर अनधिकृत बांधकाम उठवत नाही, जोपर्यंत तिथं खातोडा पडत नाही तोपर्यंत आम्ही कंटिन्यू हे आंदोलन कंटिन्यू करणार आहोत। आज आमची पूर्ण परिवार रस्त्यावर उतरलेला आहे। आज आमच्या स्वतःच्या हक्काच्या जागा ह्या भूमिआफियांनी बळकवून पवन चंद्रकांत पवार, दिनकर गोटीराम आढाव, विलास गायकवाड हे असे भूमिआफियांनी भरपूर आम्हाला त्रास दिलेला आहे। भरपूर काही गोष्टींचा खूप आमच्यावर अन्याय झालेला आहे, त्याच्यामुळे हे आम्ही इथं विभागीय आयुक्ताच्या बाहेर आंदोलन करत आहोत। पण जोपर्यंत आता त्यांच्यावर कारवाई होत नाही आणि आमचा न्याय आम्हाला भेटत नाही तोपर्यंत आम्ही ह्या जागेवरून उठणार नाही। बस एवढं मी आमच्या पूर्ण गांगुर्डे फॅमिलीकडनं हे आंदोलन कंटिन्यू आम्ही करणार, बस एवढं मी शासनाला सांगू शकतो। दरम्यान महानगरपालिका आयुक्त यांनी अतिक्रमण काढण्याची 2 वेळा मंजुरी देऊन सुद्धा उपयुक्त अतिक्रमण धारक व भूमाफियांना पाठीशी घातलं जात असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केलाय। याच पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त कार्यालयावर गेल्या 7 दिवसापासून धरणे आंदोलन सुरू आहे। दरम्यान जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा पवित्रा देखील आंदोलनकर्त्यांनी घेतलाय। दिनेश पगारे, दक्ष न्यूज, नाशिक रोड।